महाराष्ट्रामध्ये पेशवाईला सुरुवात झाली कारण संभाजीनगर नाव दिलं होतं औरंगाबाद जिल्ह्याचं उस्मानाबादचं धाराशिव दिलं होतं विमानतळाला मुंबईतल्या दिबा पाटलांचं नाव दिलं होतं फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सगळे निर्णय रद्द केले असं त्या ठिकाणी वाचण्यात आणि पाहण्यात आलं म्हणजे माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणून त्यांनी जाता जाता जे निर्णय घेतले अहो संभाजीनगर ही अस्मिता आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जिल्ह्याला नाव दिलं तुम्ही सुद्धा आंदोलन केलं भाजपनी सुद्धा खोटं खोटं आंदोलन केलं उद्धव ठाकरेंना उघड पाडण्यासाठी पण जाणीवपूर्वक परत फडणवीसांनी त्यांची जात दाखवली आणि संभाजी नगर, नगर दिलेलं नाव रद्द केलं किती सहल आहे मनामध्ये म्हणजे याचा सुद्धा क्रेडिट घेण्याचा सगळा प्रकार आहे म्हणजे उद्धव ठाकरेंना संभाजीनगरचं क्रेडिट मिळू नये किंवा धारवा शिवचं क्रेडिट मिळवू नये म्हणून निर्णय रद्द केला का संभाजी नगर दिलेलं एकदा दिलेलं नाव जर रद्द होणार असेल आणि बदललं जाणार असेल तर लक्षात घ्या ही बांडगुळ वृत्ती आहे छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा अवमान आहे ठीक आहे तुम्ही सत्तेवर आहात सत्याधीश आहात आता महाराष्ट्राच्या विकासाचं तुम्ही काय करणार माहित नाही का माननीय मोदी साहेबांसारखे महाराष्ट्रात सुद्धा गाजर दाखवणार पण आमच्या अस्मितेशी खेळू नका आमच्या अस्मितेला जर छेद देणार असेल अहो एकदा दिलेलं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुम्ही रद्द करता वेदना होतात मनाला शिवप्रेमी म्हणून हा हा निर्णय आम्ही सहन करणार नाही म्हणजे आपण काय करतो एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्यामुळं देवेंद्र फडणवीस नाराज होते भाजपचा तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं नाही म्हणून सगळ्यांचा बाजार उठला सगळ्यांची तोंड काल बघण्यासारखी होती एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलं तर टाळ्या वाजवायला सुद्धा ह्यांना लाज वाटत होती मात्र भाजपच्याच आशीर्वादाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याच्यामुळं असं वेगळं काही चमत्कार झालेला नाही कदाचित तो फडणवीसांचा त्याग पण असू शकतो मात्र दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीनं घाणेरडं राजकारण फक्त सत्तेवर खुर्चीवर बसल्या बसल्या देवेंद्र फडणवीस म्हणले होते मी सत्तेचा कुठलाही वाटा घेणार नाही मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही मग तुम्ही स्वतः घेतलेली जाहीर पत्रकार परिषद अचानक त्या ठिकाणी शपथविधीच्या वेळेस कसं काय तुम्हाला सहन झालं नाही कारण सत्तेपासून तुम्ही जगू शकणार नाही भाजप अडीच वर्ष सत्तेत होती तर जसं कौटुंबिक संसार मोडल्यासारखा जशी अवस्था असते एखाद्या कुटुंब तशी अवस्था देवेंद्र फडणवीसांची झाली होती कारण सत्तेपासून ते लांब होते उद्धव ठाकरे त्यांना मुख्यमंत्री सहन होत होत नव्हते किंवा महाविकास आघाडीचं सरकार सहन होत नव्हतं कदाचित त्यांच्या पापामुळे ते पडले असतील तुम्ही सत्तेवर आला असाल बंडखोरीच्या घातकीमुळं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री न होता उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी लगेच आमच्या संभाजी महाराजांचं संभाजीनगरला दिलेलं नाव रद्द केलं मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देवेंद्र फडणवीसांच्या या पहिल्याच निर्णयाचा जाहीर निषेध करतो कारण फडणवीसांनी आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केलाय छत्रपती संभाजी नगर दिलेलं नाव रद्द केलंय छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा त्यांनी अनादर केलाय अहो तमाम शिवप्रेमी शंभूप्रेमी महाराष्ट्रातले सगळे मावळे हे आनंदी झाले होते ठीक आहे आम्हाला कोणाला क्रेडिट दिलं मिळालं राजकारणाचा विषय नव्हता पण तुम्ही राजकारणाचा बाजार मांडलाय हे आम्हाला कदापिही मान्य नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर असा घाणेरडा निर्णय घेतला असेल तर मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं देवेंद्र फडणवीसांचा निषेध करतो कारण औरंगाबादला दिलेलं नाव हे संभाजीनगर हे अभ्यद राहील परंतु ते रद्द करण्याचं पाप जर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या सुरुवातीलाच केलं असेल पहिल्याच दिवशी क्षणात केलं असेल तर हे अत्यंत निषेधारी आहे आणि ते शिवप्रेमींना सहन होणार नाही देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री म्हणून मी त्यांचा जाहीर निषेध करतो